महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी वसूल मोहीम आणखी सक्तीनं राबवण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. याबाबत अधिक माहिती त्यांनी एमसीएनशी बोलताना दिली. उत्पन्नाचे जे स्रोत आहेत त्याबाबत कुठंतरी गांभीर्याने या ठिकाणी आम्ही विचार करून आम्ही प्रयत्नसुद्धा करत आहोत. आपण या ठिकाणी बघता की महानगरपालिकेच्या पाणीपट्टीचं अनधिकृत नळ कनेक्शनचं या ठिकाणी त्याचं कुठंतरी अधिकृत करायचं आहे. अनधिकृत मालमत्ता अधिकृत करण्याचं सुद्धा या ठिकाणी धोरण निश्चित करायचं आहे. गुंठेवारीच्या संचिका निकाली काढायच्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन मालमत्ता ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत त्या मालमत्ताचे जे लीज होल्डर जे आहेत त्यांच्याकडं जर काही आमचं भाडं या ठिकाणी थकीत असेल तर नवीन रेडी रेकनर दराने त्यांच्याकडनं सुद्धा महानगरपालिकेचं या ठिकाणी लीज ज्याला म्हणतो आपण ते लीज रेंट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी वसूल त्या सक्तीने करण्यात येईल. कर अदालतसुद्धा आम्ही घेणार आहोत. जे डिस्प्युटेड मॅटर्स आहेत माननीय न्यायालयात असतील त्याही पलीकडे जाऊन काही शैक्षणिक संस्थांचे सुद्धा या ठिकाणी कर काही मतभेदामुळे या ठिकाणी महानगरपालिकेची ती सुद्धा वसुली थांबलेली शैक्षणिक संस्थांची त्याच्याकडं या ठिकाणी संपूर्णपणे आम्ही लक्ष देत आहोत. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी दर आठवड्याचं उद्दिष्ट प्रशासनाने वॉर्डच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आता उरलेले जे 410 कोटी आपल्याला जवळपास 7.5-8 महिन्यामध्ये या ठिकाणी वसूल करायचे आहेत त्याबाबत दर दिवसाचं उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्याबाबतसुद्धा आम्ही या ठिकाणी निर्देश देणार आहोत. भविष्यामध्ये महानगरपालिकेची या ठिकाणी वसुली उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल हे उत्पन्न जर वाढलं तर निश्चितपणे शहराच्यामध्ये ज्या विकास थोड्याफार प्रमाणात कुठंतरी कोंडलेला आहे त्यालासुद्धा चालना मिळेल आणि निश्चितच शहराचं चित्रसुद्धा बदललेलं या ठिकाणी आपल्याला दिसेल.